महाराष्ट्रातील खंडोबाच्या ठिकाणांपैकी एक देवस्थान छत्रपती संभाजीनगरमधील सातारा शहराच्या दक्षिणेला असलेल्या या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचं काम सध्या सुरू झालं आहे. राज्य पुरातत्व विभागानं सर्वेक्षण करून या कामाला सुरुवातही केली आहे. नेमकं कोणतं काम होणार आणि कसं याची माहिती देणारा हा व्हिडिओ. हे आहे छत्रपती संभाजीनगरमधील साताऱ्याचं खंडोबा मंदिर. पूर्वाभिमुख असलेल्या या प्राचीन मंदिराचा आता जीर्णोद्धार सुरू झाला आहे. जेजुरीनंतर खंडोबा महात्म्य असलेल्या या मंदिराची सुबक कलाकुसर नजरेत भरणारी आणि वास्तुशैलीच्या अभ्यासकांनाही भुरळ पाडणारी. 1766 सुमारास पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्ण मंदिराचा कळस चढवला आणि या मंदिराला वैभव मिळवून दिलं. आपण आधी बघूया मंदिराचा परिसर, जो भाविकांसाठी एक श्रद्धास्थान आहे. प्रवेशाला असलेली दीपमाळ, समोरचा खुला सभामंडप आणि पुढं दिसणारं हे मंदिर. गाभाऱ्यातील दगडी मखरात विराजमान खंडोबाची मूर्ती, जवळच असलेला भव्य असा खंडा, सुरेख आणि उंच असा गाभारा जो आता काळवंडला आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूलाही क्षती पोचली आहे आणि या मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी समोर येऊ लागली. आता 2023 मुख्य मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं आहे. राज्यातील प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय शासनानं घेतला. पहिल्या टप्प्यात 8 मंदिरांच्या जीर्णोद्धारापैकी 3 मंदिरांच्या कामाला पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून तत्वतः मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यापैकी एक हे मंदिर. 2021 नाशिकच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचं काम केलं. पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पाठपुरावा झाल्यानं या कामाला गती मिळाली. तुर्तास या कामासाठी अवघे 7 कोटी रुपये मंजूर झाल्याचं समजतं. मूळ प्रस्ताव तब्बल 56 कोटींचा होता, पण मुख्य काम सुरू झालं आहे ही मंदिर वास्तूच्या दृष्टीनं खूप मोठी बाब आहे. मंदिराच्या अंतर्बाह्य झालेली झीज भरून काढण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनं हे काम आता सुरू झालं आहे. रासायनिक प्रक्रियेबरोबर मंदिराच्या बाह्य बांधकामाचे सांधे भरणं देखील सुरू आहे. 15 कामगार यासाठी सध्या काम करतायत आणि आधी विविध सामग्रीचं मिश्रण तयार करण्यात येऊन ते कळसापासून लावण्यास सुरुवात केली आहे. बेल, गुळ, तुरटी आणि विटांचा चुरा, चुना, वाळू असं हे मिश्रण आहे. या मिश्रणातून मंदिराच्या बाह्य आवरणाला आणि तिथल्या सांध्यांना भरण्याचं काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या आतबाहेरची दगडं रसायनांनी साफ करून त्यावर संरक्षणात्मक रसायनांचा थर देण्याचा प्रस्ताव आहे. यामुळं दगडांची झीज कमी होण्यास मदत होईल. तडे, चुना, दगडांची भुकटी आणि रसायनांच्या साह्याने भरून काढण्यात येणार आहेत. तर पुढे गर्भगृहाच्या जेत्याच्या दगडांवरील नक्षीकामातील ठिसूळ झालेला दगड पुन्हा सांधला जाईल. मंदिर शिखराच्या पडलेल्या विटांचं संवर्धन, खराब झालेला भाग काढून टाकून पुन्हा भरणं अशी कामं पहिल्या टप्प्यात होतील. तसंच दीपमाळ पुनरुभारणी देखील होणार आहे. यासाठी आधीची दीपमाळ उतरवून नव्याने आणलेल्या शिळांनी पुन्हा ही उभारणी केली जाईल. पुढील कामं मात्र निधीच्या उपलब्धतेनुसार होतील. यामध्ये मंदिराच्या सभामंडपाची इतर समकालीन मंदिरानुसार बांधणी, मंदिरासमोरील नगारखाण्याचा जीर्णोद्धार आणि संवर्धन,
मंदिराशेजारील जागेचा विकास, भक्तनिवासाची सोय, मंदिर परिसरातील दुकानं, पर्यटक भाविकांसाठी स्वच्छतागृह उभारणं, लँडस्केप, पिण्याच्या पाण्याची सोय, वाहनतळांचा विकास, पथदीप, हायमास्ट अशी कितीतरी कामं प्रस्तावित आहेत. सध्या निधी कमी असल्यानं केवळ दीपमाळ, सभामंडप आणि मंदिराचा चबुतरा तसंच आसपासच्या परिसरात फरशी काम, मंदिराच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत जे दगड आणि वीटकाम खराब झालं आहे त्याची डागडुजी या माध्यमातून केली जाईल. चंपाषष्टीपर्यंत ही प्राथमिक कामं पूर्ण होतील ही अपेक्षा आहे. जय मल्हार.